खासदार कंगना रनौत यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी नशा करून येतात असं अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे. तर या आरोपानंतर खळबळ माजलेली आहे. राहुल गांधींची टेस्ट करणं गरजेचं असल्याचं कंगना रनौत म्हणाल्यात. राहुल गांधी पंतप्रधानांचा सन्मान करत नसल्याची टीका सुद्धा कंगना रनौत यांनी केली आहे. तर मागील काही दिवसांपासून या संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरताना दिसतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते इथं निशाणा साधताना दिसून येत आहे. संसदेमध्ये नीटचा मुद्दा असेल, नीट पेपर फुटीचा किंवा रोजगाराचा मुद्दा असेल, किंवा मधल्या काळामध्ये त्यांनी 2 दिवसांपूर्वी जात न्याय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता कंगना रनौत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे. ते नशा करून संसदेमध्ये येतात असा खळबळजनक आरोप केला. तो अब क्या एज देख के या जेंडर देख के प्रधानमंत्री चुना जाएगा क्या? तो फिर कल को वो बोलेंगे कि स्किन कलर से प्रधानमंत्री चुना जाएगा. तो उनको क्या, उनको रिस्पेक्ट नहीं है लोकतंत्र की. कल भी उन्होंने वहां पे एक कॉमेडी शो किया. अगर आप देखें कोई उनमें कोई गरिमा नहीं है. कल वहां जाके वो कह रहे थे कि हम जो है हम शिव जी की बारात हैं और ये जो है चक्रव्यूह है. तो आप, मुझे तो लगता है कि उनका टेस्ट होना चाहिए क्या वो किसी ड्रग का कंजम्पशन करते हैं. वो जिस हालत में वो पार्लियामेंट में पहुंचकर जिस तरह की वो बदहवास बातें करते हैं, मैं निश्चय ही एक, मैं नई सांसद हूं लेकिन मैं कल देखकर एकदम मैं शॉक्ड हो गई कि इस तरह की कि ये जो ये कॉम्पिटिशन है ये शिव जी की बारात और चक्रव्यूह में है. ये बात से आपको नहीं लगता कि किसी इंसान का जो है वो ड्रग टेस्ट होना चाहिए जो इस तरह की बात करता है? लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.